नागपूरमध्ये घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. सध्याच्या वातावरण बदलाला प्रदूषण जबाबदार. हे फक्त उद्योगांमुळेच नाही तर शहरं जास्त प्रदूषण निर्माण करतायत, फडणवीसांचं वक्तव्य. जागा वाटपासंदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही, चर्चेनंतरच जागा वाटपाचं सूत्र ठरेल, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आमदार पात्रतेसंदर्भात योग्य वेळेत निर्णय घेणार, विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य. निष्पक्ष वागायला हवं हे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांना सांगायला हवं, पण ते 50 पक्ष बदलून आले त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार, मला न्यायालयाकडनं आशा. आमदार अपात्रतेसंदर्भात अरविंद सावंत यांचं वक्तव्य. या आंदोलनात आमच्यातनं गेलेले गद्दार राजकारण करतायत, मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम सुरू, अंबादास दानवेंचा आरोप. तर जालन्यामध्ये लाठीमार कोणी केला याचं उत्तर शिरसाट यांनी द्यावं, दानवेंचं वक्तव्य. समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू, दंगलीमागे फक्त आणि फक्त सरकारचा हात असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. तर मुख्यमंत्र्यांचं मंत्र्यांवर नियंत्रण नाही, भुजबळांवरून दानवेंची टीका. शिंदे समितीचं काम केवळ निजाम काळातल्या नोंदी तपासण्याचं होतं, संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आम्हाला मान्य नाही, भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळांनी त्यांच्या मागण्या जाहीर सभेत न मांडता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडाव्यात, खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन. भुजबळांच्या वक्तव्यानं वातावरण दूषित होत आहे, त्यांना वेळीच रोखा, जरांग यांचं राज्य सरकारला आवाहन. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार, त्यामुळे सर्वांनी शांत राहावं, मंत्री दीपक केसरकर यांचं आवाहन. राज्य सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये जाणून बुजून भांडणं लावण्याचं काम करते, खासदार विनायक राऊत यांचा आरोप. डेंग्यू आजाराशी लढा दिल्यावर जयंत पाटील ऍक्शन मोडमध्ये, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख सहभागी होणार. काँग्रेस समन्वय समितीची 1 डिसेंबरला बैठक, महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात काँग्रेसची अंतर्गत रणनीती तयार करणार. काँग्रेसच्या लोकसभेच्या 16 जागांवर काँग्रेस दावा करणार. नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात राणेंच्या कणकवली निवासस्थानी 1 तास चर्चा, यावेळी सिंधुदुर्गातल्या डीएड बेरोजगार युवकांच्या प्रश्नासह इतर विषयांवर चर्चा. विरोधक असलेले दोन्ही नेते एकत्र आल्यानं जिल्ह्यामध्ये चर्चांना उधाण. ऋषिकेश बेद्रेचा मास्टरमाइंड सिल्व्हर ओकवर होता की मातोश्रीवर, याची गृहखात्याने चौकशी करावी, शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची मागणी. तर जातीजातीत विष पसरवण्याचं काम राज्यामध्ये सुरू, वाघमारेंचं विधान. अमरावतीमध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस, जिल्ह्यातील कापूस तूर हरभरा पिकांचं मोठं नुकसान, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजेत, आमदार यशोमती ठाकूर यांची मागणी. अंतरवाली सराडीतल्या दंगलीमागे शरद पवार गट आणि ठाकरे गटातले लोक, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप. घटनाक्रम न पाहता तातडीने या दोन्ही गटातले नेते गेले कसे, शिरसाटांचा सवाल. मनोज जरांगेंची हिंगोलीमध्ये 6 डिसेंबरला सभा, ओबीसींच्या कालच्या हिंगोलीतल्या सभेला जरांगे काय उत्तर देणार याकडे लक्ष. सतीश उके यांच्यावर ईडीच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा, उके यांच्या मातोश्रींकडूनही ईडी कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाची तक्रार, उके बंधू सध्या ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात तळोजा कारागृहात कैद. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणी कारवाई करत नसल्याचा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप, तर बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार, धंगेकरांचा इशारा. मंत्री छगन भुजबळांविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक, भुजबळ साहेब जरा सबुरीने घ्या नाहीतर तुमची गाडीही फोडू, स्वराज्य संघटनेचा भुजबळांना इशारा. बीड जिल्ह्याच्या गेवराई तहसील कार्यालयावर मराठा समाजाचा मोर्चा, पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ऋषिकेश बेंद्रे आणि अन्य दोघांना अटक केल्याचा निषेध. वर्सोवा विरार सागरी सेतू प्रस्तावित प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध कायम, हा प्रकल्प समुद्र किनारपट्टीवरील कोळीवाड्यांना स्थानिक मच्छीमारांना बाधित करणार, प्रकल्प होऊ देणार नाही, मच्छीमार सहकारी संस्थेचा इशारा. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी 15 इंटरसेप्टर वाहनं महामार्ग पोलिसांनी दिली, या वाहनांमध्ये फर्स्ट एड किट, फायर एक्स्टिंग्विशर, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम अशा विविध उपकरणांनी ही वाहनं सज्ज. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात, दारूच्या नशेत फोन केल्याची माहिती.
धर्मवीर टू चित्रपटाच्या शूटिंगचा ठाण्यामध्ये शुभारंभ, कोलशेत परिसरात उभारला आनंद दिघेंच्या आनंद आश्रमचा सेट, मुख्यमंत्री शिंदे चित्रपटाच्या मुहूर्ताला उपस्थित। मुंबईमध्ये दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी उरला अवघा एक दिवस, उद्यापासून पालिका कारवाईला सुरुवात करणार, मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष। कुर्ल्यातील फिनिक्स मॉलबाहेर मराठी पाट्यांविरोधात मनसेचं आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत असाव्या मागणी करता शेवडी लालबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरींचं आंदोलन, मतदारसंघातल्या दुकानांवरचे नामफलक मराठीत करण्याची मागणी। धुळ्यातनं कोळी आणि आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी निघालेली संघर्ष पदयात्रा, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात समाजातील मोठा वर्ग सोयीसुविधांपासून वंचित असल्यानं मंत्रालयापर्यंत संघर्ष पदयात्रा। भिवंडीच्या शहापूरमध्ये ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी बेमुदत उपोषण, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी, तर उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर नौदलाच्या जवानांकडून कंटिन्युटी ड्रिल, नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत माता की जय घोषणांनी परिसर दणाणला। पालघर जिल्ह्यामध्ये कालपासून अवकाळी पावसाची दमदार हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांसह गवत पावली खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान। जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर धुवाधार पाऊस, जिल्ह्यामध्ये 27 महसूल मंडळात अतिवृष्टी, गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातनं जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडलं, धरणाचे 4 दरवाजे उघडले, लहान मुलांसह नागरिकांची धरणावर गर्दी। पंढरपुरातून विठुरायाच्या पादुकांसह हजारो भाविकांचं आळंदीकडे प्रस्थान, 2014 पासून विठ्ठलाच्या पादुका आळंदीकडे पायीवारी करत नेण्याची परंपरा। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीडमध्ये रेल्वेच्या धडकेने वाघाचा मृत्यू, गोंदिया चांदाफोर्ट मार्गावर घडलेली घटना, हा मार्ग जंगलातून जात असल्यानं वाहनांची गती कमी ठेवण्याच्या वनविभागाच्या सूचना। सोलापूरच्या हत्तूर गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, घरातले चौघे जखमी, भीषण स्फोटामुळे घराचं मोठं नुकसान। धुळे जिल्ह्यातल्या साक्रीत एका घरात अज्ञाताकडनं चोरी आणि तरुणीचं अपहरण, पोलिसांकडे काही तासातच 6 संशयित ताब्यात। बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरनं एकाची हत्या, गोंदियाच्या कुडवामधली घटना। न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची भीती बाळगू नका, तसंच न्यायालयाकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहू नका, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं महत्वपूर्ण विधान। पंतप्रधान मोदींकडून तिरुपती बालाजी मंदिरात पूजा, आज पंतप्रधान मोदी तेलंगणाच्या प्रचार दौऱ्यावर। सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेल्या आदित्य एल1 अंतराळ यान अंतिम टप्प्याच्या जवळ, इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांची माहिती। उत्तरकाशीमधल्या बोगद्यात गेल्या 16 दिवसांपासून 41 कामगार अडकलेले, बोगद्यात पाईप टाकून या पाईपमधनं सर्व कामगारांना बाहेर काढण्यात येणार, 16 दिवसांपासून कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू। मलेशियामध्ये भारतीयांना व्हिसा फ्री, 1 डिसेंबरपासून सुविधा, 30 दिवसांसाठी मलेशियात विना व्हिसा राहता येणार। सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा त्वरित आढावा घ्या, चीनमधील नव्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना आदेश। हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे परतला, हार्दिक मुंबईकडे परतणार असल्याच्या व्यवहारावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा बाकी असल्याची माहिती। चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी खुशखबर, कर्णधार महेंद्रसिंग धोनी यंदाचे आयपीएल खेळणार, सीएसकेने धोनीला केलं रिटेन। भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अपघातात जख्मी झालेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचवले, नैनितालमध्ये कार खड्ड्यात कोसळली होती, शमीने घटनास्थळावर जाऊन त्या व्यक्तीची मदत केली। कांतारा 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमाचं पोस्टर रिलीज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।